गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरच काही. या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. ज्ञानवापी मशिदीतल्या सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग तपासणी करण्याबाबत सुनावणी पार पडलीय, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून अधिक जाणून घेणार आहोत. याशिवाय ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळानं एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय, त्याविषयीची सविस्तर बातमीही आपण जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपचे नेते नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ ढागलीये. ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला रशियाच्या एका महत्वाच्या बातमीनं. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक करार संघटनेचं अर्थात नाटोचं सदस्यत्व युक्रेनला मिळाल्यास तिसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटेल असा इशारा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ रशियन फेडरेशनचे उपसचिव अलेक्झांडर वेंडिकोत्सोव यांनी तास या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिलाय. युक्रेनमधल्या 18% भूभागाचं रशियात विलीनीकरण झाल्याची अधिकृत घोषणा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली होती. त्यानंतर काही तासातच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोचं सदस्यत्व तातडीनं मिळवण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. पण युक्रेनला नाटोत सहभागी करून घेण्याची प्रक्रिया मोठी आहे. यामध्ये संघटनेच्या सर्व 30 सदस्य देशांची मान्यता त्यासाठी आवश्यक आहे. तरीही युक्रेननं त्यासाठी पावलं उचलली आहेत. याचा परिणाम म्हणजे तिसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात असेल हे युक्रेनला चांगलंच माहिती आहे असं वेनेडिकोत्सोव म्हणाले आहेत. वेनेडिकोत्सोव हे रशियाच्या सिक्युरिटी काउन्सिलचे सचिव निकोलाय पात्रुशेव यांचे कनिष्ठ अधिकारी आहेत. ते म्हणाले आहेत की युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळाल्यास त्याचे परिणाम काय होतील हे पाश्चिमात्य देशांना माहिती आहे. त्यामुळे युक्रेनची मागणी हा प्रचाराचा भाग आहे असं पाऊल उचलणं हे आत्मघातीपणाचं आहे आणि हे नाटोच्या सदस्यांनाही समजलंय. ज्ञानवापी मशिदीच्या बाबत एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. ज्ञानवापी मशिदीतल्या सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग तपासणी करण्याबाबत सुनावणी पार पडलीय. न्यायालयानं या प्रकरणावर निर्णय दिलाय. ज्ञानवापी मशिदीतली कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी न्यायालयानं फेटाळून लावलीय. हिंदू पक्षांकडून कार्बन डेटिंग करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी वाराणसी न्यायालयानं फेटाळलीय. काय आहे कार्बन डेटिंग हे जाणून घेऊयात. एखाद्या वस्तूचं वय आणि वेळ ठरवण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला रेडिओ कार्बन डेटिंग असंही म्हटलं जातं. कार्बन डेटिंगच्या कार्बनमध्ये C14 नावाचा एक विशेष घटक असतो. याचं अणू वस्तुमान हे 14 इतकं आहे. हा कार्बन रेडिओ ऍक्टिव्ह असतो आणि जसजशी एखादी वस्तू नष्ट होते त्याप्रमाणे हा कार्बनही कमी कमी होतो. यावरून एखाद्या धातूचं किंवा सजीव प्राण्याचं वय ठरवलं जातं. मात्र शिवलिंग हा दगड आहे. धातूमध्ये कार्बनचं प्रमाण असतं, दगडामध्ये कार्बन नसतो, त्यामुळे दगडाचं कार्बन डेटिंग करणं शक्य नाही. मात्र शिवलिंगाची स्थापना करताना धातूचा वापर केला जातो, यावरून त्याचं वय ठरवण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. वाराणसी इथल्या शंकराच्या मंदिराऐवजी एक ज्ञानवापी मशीद आहे. ज्ञानवापी मधली शृंगार गौरीची पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी 5 हिंदू महिलांनी एक याचिका दाखल केली होती. पण या मशिदीच्या अंजुमन इंतजामिया कमिटीनं या महिलांच्या याचिकेला आव्हान दिलं होतं. मात्र समितीनं न्यायालयात प्रार्थनास्थळ कायदा 1991 संदर्भ दे यावर सुनावणी घेण्यास विरोध केला होता. 5 महिलांनी या संदर्भात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या संदर्भात 11 ऑक्टोबरला न्यायालय निर्णय देणार होतं, मात्र न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. एसटी महामंडळानं ऐन दिवाळीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतलाय, त्याविषयी आता आपण ऐकूयात. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळानं भाडे दरवाढ जाहीर केलीय, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. एसटी महामंडळानं 20 ऑक्टोबर पासून 5 रुपयांपासून ते 75 रुपयांपर्यंतची वाढ करणार असल्याचं जाहीर केलंय. दिवाळीच्या सणानिमित्त एसटी महामंडळाकडून बस तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. ही दरवाढ आता जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात एसटीचं झालेलं नुकसान भरून काढण्याकरता हा हंगामी निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 20 ऑक्टोबर रात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे. एसटीनं 5 ते 74 रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर स्वारगेट महामार्गावर सध्या 225 रुपये दर आहे, तो या काळात 260 रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी 350 असलेल्या दरात 385 रुपये इतका बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. भाडेवाढ करताना शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांनाही त्यातून वगळण्यात आलंय. या गाड्या सोडून बाकीच्या साधी गाडी, निम आराम गाडी आणि शिवशाही या गाड्यांना भाडे वाढ लागू असणार आहे. श्रोत्यांनो, आता वेळ झाली आहे आजच्या वेगवान घडामोडींची. टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अर्थात 5G सेवा भारतात नुकतीच सुरू झाली आहे. ही सेवा संपूर्ण स्वदेशी असून ज्या देशांना ती हवी असेल त्यांना आपण देऊ शकतो, असं विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन मधल्या जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ ऍडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी हे विधान केलंय. भारतानं लॉन्च केलेल्या 5G तंत्रज्ञानासाठी काही गोष्टी दक्षिण कोरियातून मागवण्यात आल्या आहेत, परंतु हे तंत्रज्ञान पूर्णतः स्वदेशी आहे. टेलिकॉम क्षेत्रात क्रांती करणारं हे स्वदेशी तंत्रज्ञान ज्या देशांना हवं असेल त्यांना आपण देऊ शकतो, असं सीतारामन यांनी म्हटलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा यांची निवडणूक जाहीर होण्याची आशा होती, पण आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. आयोगाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशात 68 विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबर 2022 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 27 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 29 ऑक्टोबरला हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भारतातला प्रसिद्ध टेलिव्हिजन शो कौन बनेगा करोडपती सारखाच एक नवा शो पाकिस्तानच्या टीव्ही इंडस्ट्रीनं सुरू केलाय. या गेम शो मध्ये स्पर्धक स्टुडिओतल्या हॉट सीटवर बसून नाही तर चालत्या गाडीत बसून प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या शोचं नाव आहे टॅक्सी कॅश. 2 वेगवेगळ्या शोजच्या कन्सेप्ट चोरी करत हा नवा शो पाकिस्तानमध्ये सुरू करण्यात आलाय. त्यातला एक आहे अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती आणि दुसरा कार पूल कराओके. त्यामुळे हा शो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतोय. पाकिस्ताननं नेहमीच भारतीय सिनेमे आणि संगीताची चोरी केल्याचे अनेक दाखले दिले जात आहेत, पण आता पाकिस्ताननं भारतीय टेलिव्हिजनवरले रियालिटी शो देखील चोरी केले असल्याचं दिसून आलंय. BCCI अखेर जसप्रीत बुमराची जागा कोण घेणार याची घोषणा केली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जसप्रीत बुमराची जागा घेणार आहे. नुकतीच शमीनं फिटनेस टेस्ट देखील पास केली होती. BCCI सचिव जय शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दुखापतीमुळे वर्ल्ड कप संघातून बाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ICC रिप्लेसमेंटचं नाव देण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर होती. त्याच्या एक दिवस आधी BCCI आपल्या संघातला बदल जाहीर केलाय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना
पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत। त्यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे मैदानात उतरले आहेत आणि ते सातत्यानं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करतायत। याबाबत राणे म्हणाले आहेत, सगळे एकत्र येऊन म्हणजे शक्ती तयार होत नाही, भांडाभांडी आहे त्याच्यात, मत ऐक्य कुठे आहे, त्याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही। जे जास्त कमजोर असतात ना ते असे एकत्र येऊन दाखवतात एकमेकाची उब मिळाली आहे, आमच्या शक्तीत आली आहे। शक्ती भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, देशातील जास्तीत जास्त राज्यात सत्ता आमची आहे आणि म्हणून ही तर निवडणूक एक पोटनिवडणूक आमच्यासाठी मोठं काही नाही आहे, आम्ही हे समजत। पण त्या शक्ती बिकते आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा। आता आम्ही पाडलं ना, आता तो मैदान देऊन आता मैदानात आहे, मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीला दरवाजा उठून बाहेर तरी बघ ना जग कसं आहे, मैदान कशी असतात, रस्ता कसा असतो, ते उद्धव ठाकरे पावा उगाच बडबड करू नको। यावेळी राणे यांना आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारला, त्यावर राणे संतापलेले पाहायला मिळाले। आदित्य विषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो, असंही राणे म्हणाले आहेत। ठाकरेंकडे काहीही राहिलेलं नाही, राज्य गेलं, मुंबई गेली, आता वरळी आली का, आणि नंतर मातोश्री वाचवण्याची वेळ येईल असा टोलाही राणेंनी लगावलाय। श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात, धन्यवाद। रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।